नमस्कार, प्रुडंट मिडियाचे खबराचे रांग तुमकां येवकार पळोवयाच्यो मुखेल खबरो. गोंयांतल्यान जाल्ले बेकायदेशीर मीन निर्गतीचे चौकशे खातीर सरकार नेमतलो चार्टर्ड अकाउंटंटांची समिती. पर्रीकार म्हणटा गोंयांत बेकायदेशीर मायनिंग ना, आसा ते बेकायदेशीर डम्प्स आनी निर्गत. सध्या जागतिक आणि भारताची अर्थिक परिस्थिती, अर्थव्यवस्थेची वाढ सरकारच्या बजेटात तेको देऊपासारखी ना. अर्थिक तूट आणि खर्चाचे दौरचे नियंत्रण, राणेची सरकारक शिटकावणी. पेडण्या आणि आमोण्यात धरबांद नसताना रेंव काढिल्ल्यान लोकवस्तीक भंय. न्हंयच्यो देगो कोसळपाची भिरांत. पर्रीकार म्हणटा रेवेच्या वेवसाया खातीर सरकार नेम करतलो अधिसूचित, मात रेवकारांक वाऱ्यार सोडचो ना. गोंयांक आसा आकांतवादाचो धोको. एटीएस जातले कांय म्हयन्या भितर. राज्य आनी केंद्र सरकाराच्या आयपीएस वादाचेर मात उलोवंक डीजीपीचो न्हयकार. स्टुडंटाक दिली खासा मुलाखत. खेळ म्हळ्यार गणेशराज नार्वेकराच्यो आसात 3-4 वेगवेगळ्यो जल्म तारखो. दोतोर शेखर सरकाराचो दावो, गणेशराजाच्यो 3 जल्म तारखो आसात म्हूण आतां मेरेन चलताली चर्चा. खबरो विस्तारान. फाटल्या 5 वर्सांत गोंयांतल्यान जाल्ले बेकायदेशीर मीन निर्गतीची चौकशी करपा खातीर सरकार चार्टर्ड अकाउंटंटाची खासा समिती नेमतलो. ताचे वयली रॉयल्टीची पुराय वसुली सरकार त्या मिनेरां कडच्यान करून घेतलो. वेळ पडल्यार गुन्यांवकारी कारवाई करतलो. पूण ह्यो सगळ्यो गजाली म्हयनेभरांत थारपा आशिल्ल्यो गोंयचे मायनिंग धोरण आनी नेमा प्रमाण जातल्यो, अशें मुख्यमंत्री मनोहर पर्रीकारान विधानसभेत स्पश्ट केलां. माविनान गोंयच्या बेकायदेशीर मायनिंगाचो प्रस्न काडिल्लो. पर्रीकार म्हणटा गोंयांत बेकायदेशीर मायनिंग नाच, आसा ते बेकायदेशीर डम्प्स आनी निर्गत. ड्राफ्ट पॉलिसी 25 दिसांक उगडी आसतली, 25 किंवा 30 दिसांक. आनी ती जातकच एक 7 दिसां भितर फायनल पॉलिसी डिक्लेअर जातली. ह्या रुल्सांचेर ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज ऑफ माइन एज वेल एज डम्पिंग वील बी रेग्युलेटेड. वी हॅव टेकन अ डिसिजन टू अपॉइंट चार्टर्ड अकाउंटंट, टीम ऑफ चार्टर्ड अकाउंटंट, for which the names will be taken from the Chartered Accountant Association. They will be asked to audit for last 5-6 years all exports vis-a-vis mines extraction. Before the financial year end, you will find very clearly identified people who have exported without proper documentation or payment of royalty, and action including criminal will be initiated against them. Ata हे उत्तर प्रमाणे जे हांगा इल्लिगल एक्स्ट्रॅक्शन म्हणून हांव समजता केला, इट इज नॉट मोर देन 6 crore वॉट इट इज शोईंग. दॅट मिन्स अँड एज पर दीस आन्सर देर आर नो इल्लिगल मायन्स ऑपरेटींग इन गोवा. म्हणजे आमचे इल्लिगल मायनिंगच ना गोयात. हे कितें बदल झाले म्हाका जाणा जावपा जाय. एज फार एज इल्लिगल मायनिंग इज कन्सर्न, ते शब्दामुळे ताणें तुका तशें उत्तर दिला. इल्लिगल मायनिंग हो विषय गोयात कमी आहा. जे आसा पळय ते इल्लिगल डम्प हँडलिंग, वॉट वॉज हॅपनिंग वॉज डम्प विच वेर लाईंग वेर इल्लिगली हँडल्ड. जे लोक इल्लिगलान घुसलेले आसले आनी 30,000 वयर तुमच्याच रिपोर्ट प्रमाणे, काय तो रिपोर्ट सारखो नाशिल्लो? परफेक्ट आहे, रिपोर्टाक कांयच चुकूंक ना. वर्ड चुकले, इल्लिगल मायनिंग म्हणला. गोंयच्यो ज्यो पळय ऑपरेटीव मायन्स आहा त्यो सगळे लिगली चलता. देर आर इरेग्युलरिटीज. इल्लिगल जे पळय एक्स्ट्रॅक्शन आशिल्ले ओर, तो उलयता ती इल्लिगल ओर. देर इज अ इल्लिगल ओर. माननीय मुखेलमंत्री, वी शूड नॉट प्ले बिहाइंड टेक्निकलिटीज ऑफ वर्ड्स. इट इज व्हेरी क्लियर हांव कितें उत्तर विचारपाक सोदता तें, बिकॉज इट कन्सर्न ऑल ऑफ अस. जे गोंयांत जाला पळय गेल्या 5-6 वर्सान भितर ओर एक्सपोर्ट जाला, तो इल्लिगल ओर एक्सपोर्ट जाला. ओर इज इल्लिगल. मायनिंग इज अ प्रोसेस. ताज्या खातीर लीज आसता. ती लिजीक परमिशन दिली जाल्यार दॅट लीज बिकम्स अ लिगल मायनिंग. उत्तर मेळ्ळा ते त्या हाजेर मेळ्ळा. सो मोस्ट ऑफ द 99% ऑफ द एक्सपोर्ट विच हॅज टेकन प्लेस इल्लिगल, जेका तूं इल्लिगल ओर म्हणटा. हांव मायनिंग शब्द वापरना. ओर यस, देर इज इल्लिगल ओर. म्हाका हय म्हणपाक कांयच प्रॉब्लेम ना.
म्हाका सगळे इल्लिगल म्हणपाक सोपे, फक्त टेक्निकली इट इज नॉट कमिंग आउट ऑफ इल्लिगल मायनिंग, देर इज अ इल्लिगल ओवर हँडलिंग. सरकाराच्या बजेटात पैसो वाटपाच्यो बऱ्योच गजाली असतात, पण सध्या जागतिक आणि भारताची अर्थिक परिस्थिती, अर्थव्यवस्थेची वाढ असले बजेटाक तेको दिवपासारखी ना. मीन निर्गत आणि पर्यटन उद्योगाक भायर सर्त वाढल्या. ह्या गजालींचो विचार केल्यार सरकार थारायिल्ले येवजण्या खातीर पैसो उबो करपाक शकतलो काय कितें हाचेर विरोधी पक्ष फुडारी प्रतापसिंह राणेन दुबाव उक्तायलो. सरकारान खर्च आणि अर्थिक तुटीचेर नियंत्रण दवरपाक यत्न करचो अशी सुचोवणी राणेन केल्या. बजेटावेले चर्चेक सोमार सुरवात झाली. बजेट ऑफ 2012-2013 फेल्स टू बिल्ड ऑन द अचीवमेंट्स ऑफ द बजेट्स प्रेझेंटेड बाय द इंडियन नॅशनल काँग्रेस गव्हर्नमेंट फॉर द पीरियड ऑफ 2005-2012. The budget is aggressive from the viewpoint of fiscal consolidation. The reckless budget proposals of current government has destroyed the faith, trust of the government. The reason is very simple. Lot of giveaways are there. Now, there has been deficit also. The budget 2012-2013 hinges on the unrealistic revenue projections. There have been very optimistic projections by the Honorable Finance Minister, like mining. As I said, there is a worldwide slowdown, and he is projecting around 900 crores in mining income. This is unrealistic, given the overall macroeconomic scenario, and not synchronizing with reality. The growth rate, as we see, in all India level has been also very low. There is a slowdown in the world also. American economy is slowing down. There is unemployment there. Chinese economy is slowing down. If you look at the BRICS countries, that is Brazil, China, India, Russia, and South Africa, there has been a slowdown. Government has to cut back on its expenditure. I would also like to know from the Honorable Chief Minister, the Finance Minister, why in a hurried manner he paid up the dues of the electricity. So I would like to know how best the government is going to make up when we have declared so many freebies, like giving unemployment allowances and so forth. We have to, instead of doing this unemployment benefits and all that, 30 crores I think have been provided. Don't curtail the educational part. Let us teach a man to fish rather than to give him free fish to eat. गोयच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आकडो 55,000 तेकला. सरकारान विधानसभेत दिले ते माहिती प्रमाण मार्च 2010 सरकारी खाती, महामंडळ आणि सरकार अनुदानित संस्थांनी मिळून कर्मचाऱ्यांचा आकडो 52,000 आशिल्लो. उपरांत 20 वर्सांनी आता मेरेन केली ती नोकरभरती जमेक धरल्यार कर्मचाऱ्यांचा आकडो 55,000 तेकता. प्रमाण 27 गोंयकारां फाटल्यान एक सरकारी कर्मचारी. आदलो मुख्यमंत्री आणि मडगावचा आमदार दिगंबर कामतीन विधानसभेत हो प्रश्न काढिल्लो. मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरान त्याका विधानसभेत ही जाप दिल्या. सरकाराकडेन असा ते अधिकृत माहिती प्रमाण मार्च 2010 सरकारी कर्मचारी 52,542 इतले आशिल्ले. सरकारी खात्यातले कर्मचारी 36,844, सरकार अनुदानित संस्थांनी 12,199, सरकारी महामंडळां 3,589, वट्ट कर्मचारी 52,542, व्हडा प्रमाणांत कर्मचारी आशिल्ली खातीं 4,885, 4,879, PWD 4,448, शाळा 4,166, भलायकी 2,975. सरकारी अनुदानीत संस्था शिक्षण खातें 6,609, कदंबा महामंडळ 1,935. मात सरकारी सुत्रां सांगतात ते प्रमाण वेंचणूक वर्स 2011-12 आनी वेंचणुके उपरांत केल्ल्या ती सुमार 3,500 नोकर भरती लक्षांत घेतल्यार
हो 52,000 आकडो 55,000 तेकतलो। हो आंकड़ो लक्षा घर गोय सारे 14.5 लाख लोकसंख्य राज्य दरेकी 27 गोयकार फाटन एक सरकारी कर्मचारी पड़ता। गोल्डन जुबली काउंसिलान निकत्या सरकार दिल्ली डॉक्युमेंट हा गजाली हुस्को उकतला। इतले सरकारी कर्मचारी गोयक परवड़ना उणे कर अभी शिफारस काउंसिलान सरकार के। ब्यूरो रिपोर्ट, प्रुडंट मीडिया। आता घेऊ एक व्यावसायिक विषय।